पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घराले कृपाळ संभाळिले अनाथा घराले कृपाळू केला निळा पावन केला निळा पावन घराले कृपाळ विठ्ठल पंढरीच्या देवाराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया समचरण सरोजम संद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्र सदय धवल हास विठ्ठलम चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादी देवाय सदास्तु यमानं समाधिस्थमूर्ति भज ज्ञान देवं काय माजीवानी मानेल संतासी रंजऊ चित्ताशी अपुलिया माजीवानी तुझे वरणी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव देवमान्य जगमान्य संतमान्य श्री
जगद्गुरु तुकोबाराय यांचे पटशिष्य निळोबारायांचा अभंग आहे। आणि अच्छा अभंगामध्ये निळोबारायांनी स्वतःच्या जीवनातला अनुभव प्रगट केला। तत्पूर्वी थोडासा परिहार, अच्छी सेवा हे नामचिंतन यामागचा उद्देश आपल्या या पवित्र पावन झालेल्या जोगाळा नगरीमध्ये भक्तराज हनुमंतरायाच्या या दरबारामध्ये कलशारोहणाचा कार्यक्रम गेल्या काही अनेक वर्षापासून पडून राहिलेलं काम मार्गी लागून पूर्णत्वाकडे आणून त्याचा कळस पूर्ण केला। आणि याच्यासाठी गावातल्या कार्यकर्त्यांना मी साष्टांग दंडवत होतो। कार्यकर्त्यांनी आपला महत्त्वाचा वेळ काढून संसाराकडे दुर्लक्ष करून आपल्या धंद्यावरे दुर्लक्ष करून ज्यांनी आतोनात मेहनत घेतली अशा संपूर्ण गावकऱ्यांच्या व गावकऱ्यांच्याच नाही तर एक कार्यकर्त्यांच्या चरणावर माझा साष्टांग प्रणिपात आहे। व तसेच यासाठी आतोनात मेहनत घेणारे आपले सर्वांचे लाडके म्हणण्यापेक्षा असं म्हणावं लागल की त्यांनी तुमचं गावच दत्तक घेतले। आपले सर्वांचे श्रद्धास्थान तरुण तडफदार ग्रामसेवक साहेब हे पाहिलो आम्ही गतवर्षी संकल्प केला, मागच्या वर्षी केला, थोडासा पूर्ण केला, गतवर्षी थोडा संकल्प केला, थोडा केला, एवढा मोठा होईल मला वाटलं। आणि इथं येऊन पाहिल्यानंतर इथंच थांबलो मी असं वाटलं। ह्या मंडपाकडे पाहिल्यानंतर ते आत जाऊन बघून आलो, मध्ये जाऊन बघून आलो, कळस पाहिलो, परशी पाहिलो, सभामंडप पाहिला आणि इथं आल्यानंतर आठवण आली करकिलीच्या मंडपाची। करकिलीला असाच मंडप आहे पत्र्याचा भव्य। इथं आल्यावर असं वाटलं हे एवढं झालं तर बरं होईल, पण मध्ये गेल्यानंतर एक 5 मिनिटांमध्ये ग्रामसेवक साहेब आले। मी म्हटलो मला असं वाटलं म्हणलो, आता त्यांना वाटलं असं केलेल्याचं कौतुक करायचं सोडलं दुसरंच मांडलं आणखी, पण ती काही वाटू आपण मरताव पण आशा मरत्या का? मरत नाही। मी एवढा शब्दात टाकल्यावर त्यांनी म्हणले महाराज 8 वर्षापासून असा मंडप तुम्हाला करून दाखवतो म्हणली झालं बस काळी वाजवा। गावकऱ्यांचा कुठलाच विचार न घेता ग्रामसेवक साहेबांनी मला वचन दिले, आत्ता उत्तमरावजी तुम्हाला कोणालाच माहीत नाही, मला आतमध्ये वचन दिले पुढल्या वर्षी पोस्तोर असा इथं मंडप भव्य पत्र्याचा अशाच असाच करायची आहे। जणू काय मंगल कार्यालयातून भोवतालची गावून लग्न करावी तर काय वाटलं तुम्हाला? हे तरुण मुलांनी जे काही हे झाडाचं वृक्षाचं काम केलेत ना, हे अप्रंती ही इथं असं होणार आहे म्हणूनच असं त्यांच्याकडून तयारी झाली अगोदर। आता त्याच्यावर मी नंतर शेवटी बोलतोच, याकरता अतिशय त्या ठिकाणी प्रेरणा देणारी गावातली काही वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध माणसं इथं वैयक्तिक कुणाचं नाव घेऊन मोठेपणा इथं करायची आणि द्यायची घ्यायची गरज नाही। सर्वांचं लाखाचं मौलदान आहे, योगदान आहे, पण यापेक्षा 1000 पटीचं योगदान देवदाने कोणत्यातलं देणं घेणं असेल ते आमच्या ग्रामसेवक साहेबाचं आहे। आणि त्यांच्याच शब्दाला मान देऊन गावातल्या तरुण कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। मी एका दोघाला विचारलो, एका म्हाताऱ्यानं म्हणला महाराज गावातल्या तरुणांनी एवढं हैराण झाले तर की सांगू नये म्हणला, मला हेच पाहिजे होतं। अरे शिवरायाबरोबर मुठभर होते पण ते तरुण होते म्हणून पोटभर लोकांचा धुवा उडवला। गरज तरुणांची आहे, गरज कुठलंही कार्य करायला तरुण लागतात। हे वायर जळालेली असली पटकीवाली काय काम देणार आता, काय काम देते आता, हे संपला यांचा अवतार लक्षात ठेवा। परमार्थ असल, राजकारण असल, समाजकारण असल, कुठल्याही कारणामध्ये लागतंय तो तरुण लागतंय।
आणि म्हणून या तरुणाने कार्य केलं. धन्यवाद. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात म्हणे तो खूप आहे. आणि त्याकरता हे पूर्णत्वाला प्राप्त झालेला कळसाचा कार्यक्रम त्यातला चहा पूर्ण गावच्या बायलिकी आणि सर्व गावचे कार्यकर्ती मंडळ गावकरी मंडळ आजूबाजूच्या पंचक्रोशीतील आलेले सर्व टाळकरी गायक वादक आमच्या अतिशय लाडकी प्रेमाचे अनेक वर्षापासून आमचे संबंध इथं उद्धव महाराज जानवळकर काय गाण्यामध्ये शांतिरस असावा. अलीकडच्या गाण्यामध्ये शांतिरस नाही शृंगार रस तयार झालाय. गाण्यामध्ये शृंगार नसावा लक्षात ठेवा. कशात काय असावं सुंदर त्या पंचदेश शास्त्रामध्ये वर्णन आहे. गाण्यामध्ये शांतिरस असावा आणि ती मिळते म्हणजे उद्धव राकड आमच्या लक्षात ठेवा. आणि त्याच्याच गावामध्ये अनेक कसं आहे ते जानवळमध्ये की तिथं कुत्रेबी स्वरामध्ये गाते म्हणते तिथं असं त्यांचं गाव आहे बरं का उत्तमराव मला माहिती आहे. तसेच आपल्या पंचकृषी सर्व टाळकरी मंडळी आमची हरिभक्तीप्रायण वैरागी मूर्ती उद्धव महाराज अलीकडच्या काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपल्या आवाजाची कोकिळा म्हणून ज्यांनी थाप टाकली आपले लाडके ते माझे मित्र होऊ शकत नाहीत म्हणा ते पुत्राठाई आहेत माझ्या लग्नशामध्ये गंगापूरकर भैया व तसेच थिरगावकर मंडळी दोगारकर मंडळी शिवपूरकर मंडळी वसंतांना आमचे आदरणीय तानाजी अण्णा हे सर्व मंडळी मृदंगाचार्य उत्तम आहे व तसेच अतिशय सुंदर शिष्टम भैया देखील बरं इथं शेवट काढली तर आता आधीमध्ये होती नका विस्कळीतपणा बरं का सगळं आमचं त्याच्यावरच झालं आहे आता अतिशय सगळी गोड आहे सगळी गोड अतिशय गोड. हां आमच्या मौनाक मंडळी सगळे अतिशय आता वेळ तर झाला आहे झोपायचा टाईम झाला आहे चला. व तसेच आमचे घारुळकर हे सगळं सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेवा संपन्न होत आहे अभंगाचं चिंतन लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबाराय आपल्या जीवनातला अनुभव व्यक्त ऐका. निळोबारायांनी परमार्थातला अनुभव सांगितला का सांगितला कोणता अनुभव सांगितला. अनुभव हे परमार्थामध्ये असतो अनुभव हे संसारात नसतो. तुमचा आमचा काय संसार सोडा पण ज्या रावणाकडे हजारावर बायका लाखावर पोरं कोटीवर घर होती त्या रावणाला विचारलं संसारातला काही अनुभव आहे का. रावणानं नकार दिला होता. संसारातला अनुभव नसते अनुभव असतो तो परमार्थातला. निळोबारायांनी अनुभव व्यक्त केलाय. कोणता अनुभव व्यक्त केला लक्षात ठेवा. अपूर्ण जीवाला प्रत्येक जीवाला परिपूर्ण व्हावा असं वाटतं. जीव अपूर्ण आहे संत पूर्ण आहेत आणि देव परिपूर्ण आहे. या जगातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक मनुष्याला प्रत्येक जीवाला आपण परिपूर्ण व्हावं वाटते. आपली इच्छा परिपूर्ण व्हावं आपलं मनोरथ परिपूर्ण व्हावं हे प्रत्येकाला वाटते पण होत मात्र नाही. प्रत्येकाला वाटते आपलं मनोरथ पूर्ण व्हावं आपल्या इच्छा पूर्ण व्हावा पण नाही होत. का नाही होत त्याचं कारण आहे का नाही होत. अपूर्णाला जर परिपूर्ण व्हायचं असेल तर अपूर्णानं पूर्णाकडे जावं लागेल. त्याची सूत्र ध्यान ठेवा लक्षात येईल तुमच्याकडे. अपूर्णाला परिपूर्ण व्हायचं असेल तर पूर्णाकडे जावं लागेल. परिपूर्ण व्हावं कोणाला वाटते अपूर्णाला. जो अपूर्ण आहे त्याला परिपूर्ण व्हावं वाटते. संताला परिपूर्ण व्हावं वाटतच नाही. संताला परिपूर्ण व्हावं असं वाटलं नाही वाटत नाही वाटणार नाही. संतांनी संताचा एकच बाण आहे कोणता. मी भक्त तू देव ऐशी मी भक्तच राहू आणि तू देवत राहू ही संतांचा बाण आहे. पण जीवाला मात्र भक्त होता येत नाही आणि भक्त झालं तर राहता येत नाही. का भक्त होणं सोपं नाही. भक्त होणं सोपं नाही. भक्त होण्यासाठी गर्भवासाचं दुःख सहन केलं पाहिजे. गर्भाचं दुःख सहन होत नाही आपण भक्त होत. गर्भाचं दुःख सहन होते
गर्भाचं दुःख सहन होत नाही, कारण जीवानं सांगून टाकला नाही आमच्यानं गर्भाचं दुःख सहन होत. किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जीव अपूर्ण आहे, संत पूर्ण आहे, देव परिपूर्ण आहे, मग आपण पूर्ण होऊ शकत नाही, आपण पूर्ण म्हणू शकत नाही, आपण अपूर्ण. मग अपूर्ण जीवाला परिपूर्ण व्हायचे आहे. अपूर्ण जीवाला परिपूर्ण होण्यासाठी निळोबाराय म्हणतात पूर्णाकडे जावं लागते. कसं ऐका तुला सचित्र, जीव कसा अपूर्ण आहे, संत कसं पूर्ण आहेत, आणि देव कसा परिपूर्ण आहे. जीव अपूर्ण आहे कसा, जीवाचं येणं पारतंत्र्यात, जीवाचं राहणं पारतंत्र्यात, आणि जीवाचं जाणंही पारतंत्र्यात. यावं लागतंय आगा कर्मी जी करावी, लक्षात ठेवा. केल्याने कर्म फेडण्यासाठी यावं लागतंय, आणि इथं आल्यानंतर भोगण्यासाठी राहावं लागतंय, आणि भोगणं झाल्यानंतर यम आल्यानंतर त्याच्यासोबत जावं लागते. येणं पारतंत्र्यात, राहणं पारतंत्र्यात, जाणंही पारतंत्र्यात. संताकडे कसं आहे, संताचं येणं स्वतंत्र आहे, संताचं राहणं स्वतंत्र आहे, आणि संताचं जाणंही स्वतंत्र आहे. म्हणून संत पूर्ण आहेत. विठ्ठला ठाला विठ्ठला विठ्ठला. म्हणून अपूर्णाला आपण अपूर्ण, आपल्याला परिपूर्ण व्हायचे. आता देव परिपूर्ण आहे, कसा परिपूर्ण आहे, देव येतो, देव येतो म्हणजे पूर्वी नसतो का, बोला, असतो ना. तैसा हृदया माझी मी आहे ना, जनावगा जनार्दन, सर्वा ठाई राम, सर्वा देई राम, सर्व ठिकाणी भरून उरला येतो, जनी वनी आवगा. मग असताना काय येतो, त्याला परिपूर्ण म्हणतात. आहे पण येतो, येतो पण आहे. आपण बोलू शकत नाही का, सुंदर चिंतन केलं लक्षात ठेवा, त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही. पुसू नका बाई वेदासी काही, कळलेची नाही शेष शिनल्या झाल्या द्विसहस्र जीवा, देव का हो विठेवरी उभा. तो परिपूर्ण आहे लक्षात, तो हा विठ्ठल कसं कसं म्हणणं थोडं ध्यान दे जाव म्हणण्यामध्ये, तो तुकोबराची माऊलीची भाषा बघा, तो हा तो कोणता, हा कोणता, तो वेगळा हा वेगळा, अरे एकच आहे तो सगुण आहे, आणि याच्यातला तिथं त्या विटेवर उभा टाकलाय, ही बी विटच आहे, हे साडेतीन हाताची विट आहे, याच्यावर विठ्ठल उभा आहे, आणि म्हणून हे विटत नाही. याच्यातला विठ्ठल गेला आविट गे माय विटेना, याच्यात उभा आहे म्हणून हे विटत नाही. याच्यातला गेला की 3 दिवस घरात टाकल्यावर वास आल्याशिवाय
करत नाही, म्हणून तो हा तो आणि हा विठ्ठल बरवा म्हणून म्हणायचे त्याला व्यापक आहे. तो कसा आहे? परिपूर्ण आहे, देव परिपूर्ण आहे. संत पूर्ण आहे तर आपण अपूर्ण. कस? दूध दूध अपूर्ण आहे, दही पूर्ण आहे आणि तूप परिपूर्ण आहे. लक्षात ठेवा, ज्याची क्रिया केली जात नाही, ज्याची क्रिया केली जात नाही आणि केलं तर त्याला दुसरं रूप येत नाही त्याला म्हणतात परिपूर्ण अवस्था. तुपाची क्रिया केली जात नाही आणि तुपाची किती क्रिया केली तर त्याला दुसरं रूप येत नाही त्याला म्हणतात परिपूर्ण अवस्था. आता दह्याची क्रिया केली जाती, दह्याची क्रिया केली जाती, दह्याला तूप हे रूप येत असते. लक्षात ठेवा, तसं संत क्रिया करतात. परवा नाही का? क्रिया करोनी दाविती. आता वेळ नाही आपल्याला संत जगी हा विवंचन करण्यासाठी वेळ नाही. आपला पुढे चला, थोडक लक्षात घ्या. संत क्रिया करतात पण क्रिया करून संत तुपाश्रमान तयार होतात. लक्षात ठेवा, संत असं क्रिया करतात, असं कर्म करतात, असं करतात की शेवटी ते उरतच नाही, उरतच नाही. तर तुका म्हणे आम्ही झालो लागून दीपाप पुण्यांगा, आणि म्हणून संत पूर्ण आहेत, आपण अपूर्ण आहोत. मग आपल्याला काय व्हायचे? आपल्याला दुधाला काय व्हायचे? दुधाला तूप व्हायचे. जोपर्यंत दूध तूप होणार नाही तोपर्यंत दुधाला समाधान मिळणार नाही, दुधाला मोल होणार नाही. मग दुधाला तूप व्हायचे. दुधाला तूप होण्यासाठी काय केलं पाहिजे? दुधाला तापवलं पाहिजे. बरोबर आहे की? नुसतं तापून जमत नाही तर त्या दुधामध्ये त्या दुधाला दही झालं पाहिजे. आणि दुधाला दही होण्यासाठी दुधात काय टाकलं पाहिजे? दही टाकलं पाहिजे, दही टाकलं पाहिजे. आणि म्हणून आपण जीव, आपण सगळे जीव, सगळेच माणसं आपण अपूर्ण आहात. आपल्याला अपूर्ण जीवाला परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला पूर्णरूपी संतांची गरज आहे. संताकडे गेल्याशिवाय अपूर्ण जीवाला परिपूर्ण होता येणार नाही. संताकडे जावं लागत. ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही. संताकडे जावंच म्हणून म्हणतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती. अपूर्णाला पूर्ण होण्यासाठी संताकडेच गेलं पाहिजे, त्याच्यात प्रश्नच उद्भवत नाही. पण आपण सगळे अपूर्णात, आपण सर्वांना संताकडे गेलं पाहिजे. कारण का? जीवाला जीवदशा संपून जोपर्यंत जीवाला शिवदशा प्राप्त होणार नाही तोपर्यंत मनाचा मनोद पूर्ण होणार नाही. जीवाला जीवदशा संपली पाहिजे आणि जीवाला देवदशा प्राप्त झाली पाहिजे. मग सांगा महाराज, जीवाची जीवदशा संपून जीवाला मीच देव आहे, अहम ब्रह्मास्मि, मी वासुदेव तत्वता, मीच देव आहे अशी अनुभूती येण्यासाठी जीवानं संताकडे जाऊन मिळालं पाहिजे. कस? ऐका, आपल्या भाषेत बोलूया. बाबा, विहिरीतलं पाणी काढायचं आहे. विहिरीतलं पाणी, विहिरीतलं पाणी काढण्यासाठी 40,000 रुपये खर्चून मोटर आणली. कोणती मोटर आणली? मोटर आणली, मोटरीची पूजा केली आणि त्या मोटरीला म्हटलं, अगं मोटरीबाई, 40,000 रुपये खर्चून मी तुला आणलं एवढ्यासाठी त्या मोटरीतलं पाणी काढून दे मला. त्या मोटरीनं म्हटली, अरे दादा, देईन मी तुला पाणी, विहीर काय तळ भरून देईन, हे पूर्ण तळ टाकन तुझ्याकडे. पण तू काय कर आता, 40,000 रुपये जसं खर्चलायस ना तसं तू आता माझ्यात काय कर, बकेटभर पाणी टाकणार. तिनं काय मागितली? बकेटभर पाणी.
नाही मला सांगा, त्याच्यामध्ये जर आपण बकेटभर दूध टाकलं असतं पाणी निघल का? दूध टाकल्यावर निघत नाही, काय टाकावं लागते? पाणी काढायचं म्हटल्यानंतर साहेब काय टाकलं पाहिजे? काढलं पाहिजे, टाकलं पाहिजे पाणीच. वा पाणी मागे, पाण्याशिवाय पाणी निघत नाही. तसं आली आणखीन या दुसऱ्या एका दृष्टीने टाकली. दुधापासून दही काढायची आपल्याला. दही काढायचं म्हटल्यानंतर त्या दुधामध्ये काय टाकावं लागलं आपल्याला? दहीच मागे. दही टाकलं की काय पेट्रोल टाकून जमते, राखेत टाकून जमते? जमत नाही. दही बनण्यासाठी दही टाकलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण प्रत्येकाने. तसं प्रत्येकाला जीवदशा संपून प्रत्येकाला वाटते मला देवदशा प्राप्त झाली पाहिजे. संतांनी क्रिया करून संत काय झाली? देव झाली. देवते संत देवात आणि अहो ऐका, फक्त अवतार, फक्त रूपक वेगळा आहे, रूपक वेगळा आहे, नाहीतर ताकद दोन्हीची सारखीच आहे. कर्तुम अकर्तुम अज्ञान्यता कर्तुम शक्ती देवामध्ये आहे. आणि तेच भजन करून तसलीच साधना करून संतामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम शक्ती आहे. आपल्याला शेकडो इतिहासामध्ये पुरावे देता येतील. कर्तुम शक्ती ज्ञानोबरायची पहा, कर्तुम शक्ती तुकोबरायची पहा, कर्तुम शक्ती रामाची पहा. हे सगळा उलगडा बघा तुम लक्षात येईल. म्हणून जीवाला जीवदशा संपून जर देवदशा पूर्ण परिपूर्णत्वाची दशा प्राप्त होण्यासाठी जीवानं पूर्ण असणाऱ्या संताकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून निळोबरायनी आपल्या जीवनातला अनुभव सांगितला. अरे बाबा, प्रत्येकाला वाटते माझा मनोरथ पूर्ण व्हावा, माझा मनोरथ पूर्ण व्हावा, तर निळोबराय म्हणतात माझ्या जीवनातला अनुभव आहे. जर मनोरथ जर पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला इतर संसारातली कोणती व्यक्ती, संसारातला कोणती वस्तू तुमचं मनोरथ पूर्ण करू शकत नाही. मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य केवळ एका संतामध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला. काय झालं? ज्ञानोबरायनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यानंतर ज्ञानोबरायनचा भव्य सत्कार झाला. चमत्काराला नमस्कार असते बघ. आळंदीकराला कळालं की ज्यांना आपण संन्याशाचे भूल म्हणून मानहानी केली त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. पैठणकरानं भव्य सत्कार ठेवला. ज्ञानोबराय परत निघाले. गावोगावी सत्कार समारंभ झाला. आळंदी सजवली की तुमचं गाव सजवलं ना असं आळंदी सजवली. आणि मुख्यमंत्र्याच्या सत्कारासारखा ज्ञानोबरायचा भव्य सत्कार झाला. बरं, बस ज्ञानोबरायचा अशी हारा अशी माळा घालून भव्य सत्कार झाला. पण निवृत्तीनाथांच्या डोळ्यातले मास्टर अश्रू थांबत नव्हते. ज्ञानोबरा लोक कडक खंद्यावर घेऊन नाचत होते पण निवृत्तीनाथांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. निवृत्तीनाथ म्हणत होते, ज्ञाना, ज्या लोकांनी आपल्या आई बापाच्या देखत आपल्याला पायाखाली तुडवलं ते आज लोक तुला तुझ्या चमत्काराला भाळून त्यांनी तुला खांद्यावर घेऊन नाचले. तर ज्ञाना, मायबाप मायबाप ऐका. सत्कार समारंभ संपला. बेटावर लेकर चारी झोपले. ज्ञाना झोपला, मुक्ता झोपली, सोपाना झोपला. निवृत्तीनाथाला मात्र झोप लागत नव्हती. मध्यरात्रीचा टाइम आहे. निवृत्तीनाथ जवळ गेले. ज्ञानाच्या डोक्यावर हात फिरवले. छोटे छोटे केस झुळझुळ उळत होते. डोक्यावर हात फिरवला आणि डोक्यावर हात फिरवून गालवून हात फिरविला. खळंबण्या डोळ्यात अश्रू आले. तिथून निवृत्तीनाथ उठले. मध्यरात्रीचा टाइम आहे, काळो की रात्र आहे, गडद असा अंधार पडला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये निवृत्तीनाथ एकटे इंद्रायणीत आले, आळंदीत आले, वेटवून आळंदीत आले. घनदाट अंधार आहे आणि अशा अंधारामध्ये एकटे आळंदीत आले. इंद्रायणी मातेच्या आत मध्यभागात आले आणि इंद्रायणीच्या पाण्यात गुडघेच्या पाण्यात आले. पाणी असं हातामध्ये घेतले आणि हंबरडा फुटला. रडाय सुरू केली. गंगे, हे इंद्रायणी माते, गंगा मैया म्हणून हाक मारली. काय घडलं माहिती आहे का? निवृत्तीनाथांनी रात्रीचा टाइम आहे, पाणी हातात घेतले आणि हाक मारली. गंगा माता प्रगट झाली. रणणाऱ्या निवृत्तीनाथांच्या जवळ गंगा मैया आली. डोक्यावर हात पुढे म्हणते, अरे राजा, निवृत्ती का झालं रे तुला रडायला? गंगे, एवढ्यासाठी तुला हाक मारली आहे. माझ्या आईबापांनी तुझ्यामध्ये देह समर्पित केलाय. एवढ्यासाठीच मी तुझ्याकडे आलो. का? माझ्या आईबापाच्या देखत आम्हाला ज्या लोकांनी पायाखाली तुडवलं, रस्त्यानं फिरू दिलं नाही, खापर मिळू दिलं नाही, तुझ्यामध्ये स्नान करू दिलं नाही, त्या लोकांनी आज आम्हाला खांद्यावर घेऊन नाचले ग गंगे. आमची आईबापाला सांगशील का तुझ्या तुमच्या लेकराला लोक आता खांद्यावर घेऊन नाचले? ऐका, आपण किती मोठे व्हा, आपण किती धनवान व्हा, आपण किती विद्वान व्हा, आपलं कौतुक बघाय कोण लागतात?
आपले माय बाप लागतात. माय बाप तर नसतील आपल्याला कोणती विद्वान व्हा, धनवान व्हा, कोणत्या क्षेत्रात किती सन्माननीय व्हा, आपलं कौतुक बघाय माय बाप लागतात. गंगा माता जवळ आली, रणाऱ्या निवृत्तीनाथांच्या डोक्यावर हात फिरून म्हणते, राजा रण तुला शोभत नाही, जात तुझं नाव निवृत्ती आहे, गहिनीनाथापासून मिळालेला तुझा तो बोध आहे, तुझ्या लहान्या ज्ञानाभावाला दे, त्या ज्ञानाच्या मुखातून ज्ञानगंगेचा प्रवाह होणार आहे आणि त्या ज्ञानगंगेमध्ये पुरं विश्व डुबून जाणार आहे, सांगून गंगा माता गुप्त झाली. तिथून निवृत्तीनाथ बेटावर एकटे आले. हे सगळं करून बेटावर येत असताना पहाटे 4 वाजले 12 वाजता गेले होते. हे सगळं सारून पाठी 4 आले, बेटावर आले, पाचवळ्याची चाहूर लागली म्हटल्यानंतर ज्ञाना जागा झाला. ज्ञानोबाराय उठले, निवृत्तीनाथांच्या पायावर डोकं टेकवलं. निवृत्तीनाथांनी डोक्यावर हात ठेवला, काय घडलं माहिती आहे का, काय घडलं कळलं का तुम्हाला? निवृत्तीनाथाच्या ज्ञानोबारायच्या अंतकरणामध्ये रेड्याच्या मुखातून बोलवलेला थोडासा अभिमानाचा अहंकाराचा अंकुर जागा होता, अंकुर जागा होता. डोक्यावर हात ठेवल्यानंतर काय घडलं? गुरु वचनी फुटली पहाट माता भक्ती बाबा अंकार निसी घनदाट, गुरुवचनी फुटली पहाट. काय घडलं ऐका पुढे, पुसकं कसं कसं घडलं. तेवढ्यामध्ये एक स्त्री आली, ज्ञानोबाराच्या हाताला धरली, काय म्हणते, अरे ज्ञाना कोण आहेस तू? मी तुझी माया, मी माता हो तुझी. माझी माय नाही, खराय रे, तुझ्या देहाला जन्म देणारी तुझी आई निघून गेली आहे, पण तुझ्या जीवाला सुख मिळवून देणारी मी तुझी माय, तुला वाट दाखवणारी जाशील का त्या वाटेला? ज्ञानोबाराय काय म्हणतात, माते देहाला जन्म देणारी माझी माय निघून गेली आहे, माझ्या जीवाला सुख मिळवून देणारी तू माय जर मला वाट दाखवता येईल, जाईल मी त्या वाटेनं. आणि मग त्या मातेनं वाट दाखवली. कोणती माता? माता भक्ती भेटली भरवंट. तिने मज मार्ग दाविला चोखटगा, ऐका. आणि मग त्या मार्गाने ज्ञानोबाराय निघाले. ज्ञानोबाराय विचार करतात, ज्या मातेनं मला वाट दाखवली त्या वाटेनं मी गेल्यानंतर मी सुखी होणार आहो. ज्ञानोबाराय म्हणतात, त्या जर वाटेनं मी सर्वाला घेऊन गेलो तर ज्या सुखाची गरज मला आहे त्या सुखाची गरज कोणाला आहे तर साऱ्या जगाला आहे, असं कळून चुकलं होतं ज्ञानोबाराय. ज्या सुखाची गरज मला आहे त्या सुखाची गरज जगाला आहे, आणि मी जर माझ्या सोबत सर्वाला घेऊन गेलो तर काय होईल, सारं जग सुखी होईल. नाही, मी असं नाही करणार, मी माझ्या सोबत सगळ्याला घेणार, सगळ्याला नेणार, साऱ्या जगाला नेणार आणि साऱ्या जगाला सुखी. अवघाची संसार सुखाचा झरीना, अवघाची संसार सुखाचा झरीना, अवघाची Thank you.
विचार करा। ज्ञानोपाय म्हणतात ज्या सुखासाठी मी ज्या मार्गाने जाणार आहे मी सुखी होणार आहे, सर्वाला घेऊन जग सुखी होणार नाही ना, मी सर्वाला नेणार। अवघाची संसार सुखाचा करीन ऐका। त्यावेळेस ज्ञानोपायांनी सर्वाला बोलवलं, सांगितलं का रे कशासाठी तुमची धावपळ चालू आहे, तुमच्या अपेक्षा काय, एवढे प्रयत्न करता। त्या सर्वांनी सांगितले महाराज आमची एकच अपेक्षा आहे, कोणती, आम्हाला प्रत्येकाला काय आमच्या इच्छा पूर्ण करायची, आम्हाला आमचं मनोगत पूर्ण करायची आहे। ज्ञानोबाराय विचारलं मग एवढे प्रयत्न करता झाले का, म्हणजे नाही। मग ज्ञानोबाराय म्हणतात जर तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायची, जर तुम्हाला तुमचं मनोगत पूर्ण करायचे आहे, मनोगत पूर्ण करायचे आहे, तर तुम्ही एक करा माझ्या मागे येचाल का, तुमच्या इच्छा पूर्ण करतो, तुमचं मनोगत पूर्ण करतो, तुमच्या जन्माचं सार्थक होईल, या माझ्या मागे, तुमची इच्छा राहणारच नाही। ते सर्व म्हटले माऊली असं कसं, म्हणजे या मागे विश्वास ठेवा। सर्वांनी विश्वास ठेवला आणि ज्ञानोबाराच्या शब्दावर विश्वास ठेवून सर्व ज्ञानोबाराने सांगितलेल्या दिवशी ज्ञानोबाराकडे आले। ऐका, त्यावेळेस ज्ञानोबाराने अनेक रंग, चार संप्रदाय होते, आकाश संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि आनंद संप्रदाय, चारही संप्रदायाचं खंडन केलं, एक वारकरी संप्रदाय सुरू केला आणि एक भगवा ध्वज तयार केला। दुसरा रंगच नाही, अनेक रंगच नाही, एकच रंग, एक भगवा ध्वज तयार केला आणि आलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये हा भगवा ध्वज दिला जाला, हा भगवा ध्वज दिला पताक खांद्यावर, घेतले पताक। आणखीन आले महाराज, आम्हाला बी आमच्या इच्छा, आम्हालाही आमचं मनोगत पूर्ण करायचे, आम्हाला बी आमच्या सुखाची गरज आहे, आम्हालाही आमच्या जन्माचं सार्थक व्हावं वाटते। ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं आता पताक संपली, काहींना टाळं दिले, हे सगळं ज्ञानोबाऱ्यांनी तयार केले, टाळं दिले, पताक दिली। आणखीन आले, आम्हालाही तुमच्या सोबत यायचे, आम्हाला आमचं मनोगत पूर्ण करायचे आहे। माऊलीने सांगितले आता टाळंही संपली आणि पताकही संपली, आणि जर तुम्हालाही तुमच्या मनोगत पूर्ण करायचं असेल, माझ्यासोबत यायचं असेल, तर तुम्ही आता एकच करा, कुणी टाळं वाजवा, कुणी खंद्यावर पताक घ्या आणि बाकीच्यांनी टाळ्या वाजवा। हे सगळे घेऊन ज्ञानोबाराय आता उद्याची वारी येत, टाळी वाजवावी वाजवावी गुढी उभारावी। सगळ्यांनी गुढी उभा केली, आता उद्या निघणारी, काही टाळ्या वाजवली आणि सर्व निघत, सगळे मजल दर मजल करत पंढरपूरमध्ये दाखल झाले। ऐका, ज्ञानोबाऱ्यांनी तुमचा आमचा मनोगत कसा पूर्ण केला हे माऊलीनं केलंय। हा, कारण वारी आली, ध्यान ठेवा, वारी आली, वारी महात्म्यच वर्णन केलं पाहिजे, असं संप्रदायाची पद्धत आहे। त्या
त्याला लागू पडलं पाहिजे कीर्तन ह्या 15 दिवसात. आषाढी एकादशी आली, पंढरी महात्म्य वर्णन केलं पाहिजे. कार्तिकी वारी आली म्हटल्यानंतर संत महात्म्यांचा जीवन गरज आहे, पण तो भाग वेगळा आहे. ज्ञानोबारायणी सर्वाला सांगितलं, अरे मज्जर दर मजर करत पंढरपूरमध्ये दाखल झाले. सांगितलं माऊलीनी, आता काय करा, या चंद्रभागेमध्ये स्नान करा, या नदीमध्ये स्नान करा. लोकांनी म्हटलं, महाराज या नदीमध्ये आम्हाला तुम्ही स्नान कराय सांगता, हे गहाण पाणी आहे. अरे गहाण नाही पण महान आहे, याचा अधिकार सांगा. ऐका, सांगितल्याशिवाय महिमा सांगितल्याशिवाय माणूस टिकत नसते बरं का. ऐका, ज्ञानोबाने सांगितलं या नदीमध्ये स्नान करा का, अनेक जन्मातले अनेक कर्माचे दोष तुमच्याकडे येतं आणि त्या दोषाचा नाश करणारी हे केवळ म्हणजे हे नदी आहे. कारण का, हे महान आहे नदी. चंद्र दोषी झालता, चंद्रानं पाप केलता, चंद्राने केलेलं पाप नाहीसे करण्यासाठी ब्रह्मसभेमध्ये चंद्रानं न्याय मागितला. ब्रह्मसभेमध्ये चंद्राला सांगितलं, गुरुपत्नीची अभिलाषा करून चंद्रानं पाप केलता, दोष झालता, तुझा दोष नाहीसा करण्यासाठी चंद्रा कुठलंच साधन नाही, तुझा दोष नाहीसा करण्यासाठी तू काय कर, तू मृत्यू लोकात जा आणि त्या भीमा नावाच्या नदीमध्ये स्नान कर. चंद्र तिथून खाली आला, भीमा नदीमध्ये आला आणि भीमेमध्ये उडी मारली, डुबकी मारली आणि वर आला. जिथं बुडी मारली आणि वर आला, चंद्र दोषी होता, चंद्र काळा होता, दोष लागला होता, पापी होता. वर आला म्हटल्यानंतर चंद्र पांढरा झाला, दोष विरहित झाला, दोषाचा नाश झाला. आणि जिथं बुडी मारला आणि वर आला आणि दोष नाही, दोषमुक्त झाला, तेव्हापासून त्या नदीला नाव काय पडलं. म्हणून चंद्रभागी करिता स्नान तुझे दोष पळते. ऐका, हे संताचं काम सांगा तुम्हाला, संत लक्षात ठेवा, पटले की लोकांना. आता काय करा, आणलेला पताक या वाळवंटामध्ये उभा करा. आणि म्हणून आजही तुम्ही पंढरपूरमध्ये बघा, गेले सगळे वारकरी आल्यानंतर पताक काय करतात, वाळवंटामध्ये उभा करतात. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी आईशी. त्या दिवशी ज्ञानोबारायणी तुकोबा ज्ञानोबारा निवृत्तीला त्या चार भावंडांनी या वारकरी संप्रदायाचा ध्वज आणि पताका वाळवंटामध्ये उभा केला. या विठूचा गजर हारी नामाचा झेंडा रोविला. वाळवंटी वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, हो खेळ मांडिला. उभा केला आणि मग ज्ञानोबारायणी सांगितलं, या माझ्या मार्ग. माऊलीनं सांगितलं, मध्ये आल्यानंतर एक तुम्हाला मंदिर दिसल, त्याला राऊळ म्हणतात. राऊळ ते तुके प्रमाण. या राऊळामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक मूर्ती दिसल, त्या मूर्तीला डोळ्यानं पाहायचं आणि पायावर डोकं टेकवायचं आणि बाहेर आल्यानंतर मनोरथ पूर्ण झाला काही मला सांगायचं. सर्वांनी आत गेले, मूर्तीला पाहिले, पाहिल्यानंतर काय तुम्हाला सांगतो, झाले समाधान. पायावर डोकं टेकवले, झाले समाधान तुमचे देखिले. त्या दिवशी पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकलं म्हटल्यानंतर मनाची धावाधाव संपली. लक्षात ठेवा, आता उठा वेशे मन घेत नाही नारायणा. लक्षात ठेवा, त्या दिवशी पायावर डोकं टेकल्यानंतर आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया. मनाची धावाधाव संपली, मन तृप्त झालं. त्यावेळी सर्वांनी मिळून ज्ञानोबाऱ्याकडे प्रार्थना करून अंतकरणातला अनुभव सांगितला. कोणता? तेच ज्ञानोबाऱ्याने अभंग पूर्ण केला.
जीवाची उत्पत्ती देवापासून आहे. जीव जोपर्यंत देवापाशी जाणार नाही तोपर्यंत सुखी होणार नाही. पण जीवाच्या आणि देवाच्या मधला दुवा म्हणजे संत आहेत. संताकडे गेल्याशिवाय देव भेटणार नाही आणि देव भेटल्याशिवाय इच्छा पूर्ण होणार नाही लक्षात ठेवा. आणि मनाला तृप्ती मिळणार नाही. आणि त्याच्याकरता महाराज म्हणतात जीवानं अपूर्ण जीवानं पूर्ण संतांची संगती केली पाहिजे आणि मग परिपूर्णत्व भगवंताच्या भेटीची सहज त्या ठिकाणी उठा ठेव घडेल आपल्याकडे. आणि म्हणून भेद आहे तोपर्यंत वाद आहे. कुठपर्यंत भेद आहे? जोपर्यंत जीवाला देवाची भेट होत नाही तोपर्यंत भेद आहे. तोपर्यंत वाद आहे. तोपर्यंत भांडण आहे. आता चला भांडण मिटवा. एका ठिकाणी भांडण लागलं. भांडण कोणाचं? दोघ जण होती. दोघ जण भांडायला. त्या दोघांचं नाव काय होतं सांगू? एकाचं नाव होतं तू, एकाचं नाव होतं मी. भांडण कुणाचं लागलं? तूच आणि चला भांडण तूच आणि मीच. तू मी, तू मी, हे दोघांचं भांडण लागलं. तिसरा आला, हे काय पडलंय रे मला भांडण करण्यामध्ये? कशाला भांडण करता? कशाला वादावाद करता? मिटवून टाका. त्या दोघांनी म्हणजे जा पुढे बघून आमचं आम्ही बघून घेऊ. पण तो दयाळ नाही होता. दया होती ती. तसं मला नाही रे म्हणला भांडण करण्यात मजा नाही. काही म्हणा तुम्ही भांडण मिटवा. मिटवत नाही आम्ही. तुझं काय देणं घेणार? पाया पडताव तुझ्या. तुमच्या पाया पडतावर मला मिटवा. नाही मिटवा. मग तिसऱ्यानं म्हणला पाया पडतो म्हटलं तरी बी मिटवून घेत नाही. मिटवा म्हटलं तरी बी मिटवून घेत नाही. मला तर तुमचं भांडण बघू वाटत नाही. म्हणा बुडतं हे जन न देखवे. मला तुमचं भांडण बघू वाटत नाही. मग असं करा, मिटवायचं जर नसेल तर असं करा, मलाही तुमच्यासोबत भांडायला घ्या. म्हणला ये तू बी, ये तू, तू बी म्हटली, तू बी ये म्हटली, तुझही बघता. बघितलं तर बघितले म्हणला, बघितलं तर बघितले म्हणला. येतोच भांडायला म्हणला की दोघं तिकडे एक धुऱ्यावर होतं आणि इकडे एक धुऱ्यावर होतं दोघं जण. त्या दोघाच्या मदात जाऊन आपण उभा टाकला. भांडण कोणाचं होतं? तूच आणि मीच. आणि मिटवायला कोण आलं माहितीये का? त्याचं नाव होतं ते. मिटवायला आलेला कोण होता? ते. आता त्यानं काय म्हटला? करा म्हणा भांडण चालू. आता आता भांडण कोणाचं होतं? दोघांचं. किती जण झाले? तिघ जण. आता करा भांडण. तू ते मी, तू ते, तू ते मी, आणि मी ते तू. भांडण राहिलं का? चला आता ही क्रिया संपली का? आता दृष्टांत झाला. आता ऐका, आता तो कोण आहे? तो, तो हा विठ्ठल, तो एक पंढरीचा राणा. तो देव आहे, मी जीव आहे. तू मी, तू मी भांडण आहे. पण भांडण नाही रे, जीव हा देवाचा अंश आहे. जीवाला माहिती नाही तो, तो मी भांडण आहे. आता काय करायचे आहे? अरे मी आणि तू एकच आहो असं दाखवून देणार ते. तो देव आहे, मी जीव आहे, आणि ते संत आहेत. तेची संत, तेची ज्याचा आहेत विठ्ठले. मध्ये कोण उभा टाकले? संत. ते मदात घातल्यामुळं भांडण मिटलं. भांडण तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी विठाला.
हे कोण काम केलं? भांडण मिटवायचं काम कोण काम केलं? हे संताने केलं. काय झालं? एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये अनेक पारंपरिक कीर्तन चालायचं. नाथरायांच्या घराण्यामधलं कीर्तन म्हणजे ती सामान्य नव्हतं, परंपरा होती. और नाथरायांच्या कीर्तनामध्ये तर प्रत्यक्षात भगवान श्री पंढरीश परमात्मा स्वतः असं टाळ येऊन उभा टाकण्याचं काम करत होता. ज्यांचे येश गाई जे कीर्तनी तो स्वयं चक्रपाणी नातांचे ध्रुव पद धरोनी साहित्या लागोनी उभा राही. अस भगवंतानी म्हणाले. ऐका, भगवंतानी प्रमाण म्हणावं. नाही नाही नाही, प्रमाण म्हणता म्हणता जर रंग जर भरला तर काय करावं? देवानं नाचावं. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. काळा आता नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. त्या मात्रायच्या कीर्तनामध्ये ज्याला हात नव्हते ना पाय नव्हते असा एक व्यक्ती कीर्तना काय बसला, नाथराय पंढरी महात्मे सांगत होते. अरे बाबा, जन्माचं सार्थक करून घ्या, मनाच्या मन इच्छा पूर्ण होत्याला एकदा पंढरपूरला जा. त्याच्यात एका नायिकेला त्याला हात बी नव्हते ना पाय बी नव्हते, त्याने विचार केला जन्माचं सार्थक मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरला जावं लागते, त्या पंढर पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागते खराय, पण मला हात बी नाही पाय बी नाही कसं जावं मला. पण विचार केला कसे असू जावंच म्हणला. दुसरं प्रमाण ऐकता कोणतं? ज्याला नाही हात पाय तेने करावे ते काय गा, दृढ भाव धरून या पंढरपुरास. असं बी ऐकता मला जायचं. निघाला की हात नव्हती पाय नव्हती, लोटांगण येत निघाला, रस्ता काही सुधारला नव्हता. जाता जाता झावळ पडली, एका खड्ड्यात पडला, डोकं फुटलं, कंबरग मोडलं, मागून काही दिंडी आली ती कनत कुतत पडला होता. त्या दिंडीतल्या एकानं आवाज ऐकवाला, कोणतर कनत कुतत पडले आवाज येतोय रे. डोकावून पाहिले तर व्यक्ती पडलाय, त्याला बाहेर काढले, त्याला विचारले तुझे हात तोडले पाय तोडले कोण तोडले? तोडले नाहीत म्हणला, मला देवानं जोडलाच नाही. देवानं मला जोडलाच नाही. का जोडत नाही? देव कोणाचा दुश्मन नाही बरं का? देव कोणाचा दुश्मन नाही. देव आता काही जणाचा उगचच देवावर उगा रोष राहते. बघा, एक जण म्हणते मला देवानं आंधळ का केला असेल, कोणी म्हणते मला बहिर का केला असेल. एकानं तर मला परवा विचारलं, महाराज एकाच्या पाठीवर आवाळू होतं, आवाळू बोलणं एवढं मोठं. ते मला विचारलं, महाराज काय ह्यानं कसं झोपत असेल म्हणला. म्हणलं आता मला का माहीत, पर जाऊ द्या म्हणला, तुम्हाला माहीत नाही. मला एक विचारा, तुम्ही कीर्तनकार महाराज आहो, देव देव करतो म्हणला. देवानं अशी बैमानकी काबर करावं म्हणला. आणि म्हणलं कोणती? हे बघा मला ह्याच्या पाठीवर एवढं मोठा आवाळ आहे म्हणला, ह्याला झोपा येत असेल का उतान. आणि मग तुला का प्रश्न पडलाय त्याचा प्रश्न त्याला? नाही नाही मला दुसऱ्याची बी क्यू करावं की म्हणला. अरे करावं की तुझं म्हणणं काय? नाही देवानं असं कशासाठी केलं असेल सांगा बरं म्हणला. कारण काय? आता आम्हाला काहीतरी समाधान करावंच लागते बघा. आम्ही म्हणलो हे बघ, तसं काही देव कोणाचं काही मुद्दाम करत नाही. मग कसं झालं असेल सांगतो मुला तुला. मीच त्याला सांगितलो, माणसं तयार करायचा देवापाशी कारखाना आहे म्हणलो. कारखाना हे शिमेटाच्या ते चौकटी ते तयार करायची की असा कारखाना आहे देवापाशी म्हणलो. मग मग माणसं तयार करायचा कारखाना आहे म्हणलो, तिथं बी काही माणसं कामाला येतं, अशी माणसं रात्रंदिवस काम तयार करत.
साक्ष साहेब माणसं तयार करायचं. झापड पडली ती कामदार काय करते तर आता भीत बघा तुम्ही, आपली भीत बांधल्यावर एखादी झावळ पडावं आणि थोडासा माल उरावं. कोणता? सिमेंटाचा. ती सिमेंटाचा थोडा माल उरलं की काय करते? त्या भीतीमध्ये देते टाकून जा. तेवढ्या करता दुसरा थर लावाय बी ना, वेळ विपुरत नाही, देते टाकून. मी म्हटलं तसं काय, उरी कारखाना आहे म्हणलो. आणि देव काय करते, झापड पडली आणि थोडासा वेळ लागला, मटेरियल उरलं की दिलं याच्या पाठीवर टाकून. असंच झालं असेल म्हणला त्यानं. आता काय त्याला उपयोग काय, काहीतरी सांगावं लागलं लक्षात. विठाला त्यानं सांगितलं मला, जोडलीच नाही. मग कुठे निघाला? निघालो मला पंढरपूरला. बापरे, मला ऐकलो मला कीर्तन संताचं, कीर्तन ऐकून निघालो. मला जन्माचं सार्थक करायचं, मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरलाच पांडुरंगाकडे जावं लागते. निघालो म्हणला तयारी. त्यांनी म्हटले अरे रे रे म्हणजे हातापायाची माणसं घरी येत, तुला जर इच्छा निर्माण झाली आहे आम्ही तुला पालखी करून नेऊ. तो म्हटला अजिबात पालखीत येणार आणि असंच येणार म्हणला. आणि जर माझी तुम्हाला दयाची येत असेल एकच करा म्हणला, फक्त मला येणं होईल अथवा न येणं होईल देवाला माझा निरोप सांगा म्हणला. ते गेले तिथून पांडुरंगाला, पहिला नमस्कार सांगितले. पांडुरंगा अरे हातापायाहून एक मोजळा व्यक्ती तुझ्या भेटीला निघालाय, काय येणं होईल शक्य नाही, दे ना त्याला भेट. कर्तार्थ कर त्याला. सांगितल्यानंतर पांडुरंगाने विठेवून उडी मारली. नामदेवरायचं नेमकं कीर्तन राहुळा सुटलं होतं. नामदेवापाशी गेले. नामा ना ज्ञाना तुम्ही दोघंजण माझ्यासोबत चला, एक अडचण आहे. ठीक आहे, ह्या दोघाला घेऊन नामदेवराय ज्ञानोबाराय पंढरीश परमात्मा निघाले. वाट दरमजल करीत असताना वाटीमध्ये एक मळा लागला. पांडुरंगाने म्हटलं नामा ज्ञाना काय थोडं इथं थांबा, मी आज जाऊन येतो. देव मध्ये गेले, मध्ये गेले. एक व्यक्ती त्या मळ्यामध्ये सुंदर काम करीत बसला, जवळ गेला. ओ बाबा, ओ बाबा, काय माझ्या मागे चोर लागले तर मी पाठीला म्हणला, मला विठू पाटील म्हणते. तर मग हे माझ्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, हे गळ्यामध्ये रत्नजडी थारायत म्हणला. आणि माझ्या मागे चोर लागले तर मला लपवा म्हणला. कुठं लपवा, कुठेही लपवा. त्या मळेकऱ्याला सांगितलं मग ह्या किळीमध्ये लपताव का म्हणला. बघतो म्हणला, मध्ये जाऊन लपला तर लख प्रकाश पडला. अरे मला लपू शकत नाही तुम्ही माझ्या किळीमध्ये, किळीचाच लख प्रकाश पडला. अग्नीत लावण्य नवर्णवे ते तिची विठ्ठल आला बाई. अहो बाबा, मी लपू शकत नाही तुमच्या किळीत. मग असं करा, माझ्या उसात लपा. उसात गेला. आता तिथेही लपतोय, तिथे लपतो का? तिथे याद गेला तर प्रकाश पडला. गेला कोंदले शेते नित्य नवानंद वाळिता लख प्रकाश पडला. लपू शकत नाही. मग आता लपवा, मला चोर लागले तर कुठं लपू तुमच्या हृदयात. त्यानं फाडलं हृदय, घातलं मध्ये आठ विठ्ठल. एक तास झाला. हे दोघ जण बाहेर थांबलेले म्हणतात गेला कुठं, हरी गेला कुण्या. एक तास झाला मध्ये आले, कुठंच कोण दिसत नाही. एका उभा टाकली बंधाऱ्यावर. नामदेवरायांनी पाहिलं. नामदेवराय म्हणतात माऊली कोणतर व्यक्ती दिसायला म्हणले तो का उघडान बोर्ड काय म्हणले काय करतोय जाऊन. सर 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 आली तिथे एका टेकडून. ओ बाबा, ओ बाबा, कोण आहात आणि काय करत आहात? पहिला प्रश्न विचार. कोण आहात काय करत आहात? कोण आहात म्हणल्यावर त्यानं उत्तर काय दिलं, आमची माळीयाची. आम्ही माळी जातीच्या. बरोबर. काय करत आहात? शेती लावू, शेती लावू बघायत, शेती लावू बघायत, शेती लावू बघायत, शेती लावू बघायत. आमची आम्ही माळी जातीची. काय करतात? शेती लावू. आले जवळ. नामदेवराय म्हणतात माऊली
हे तर वारकरी दिसाला कसा ते पा म्हणे गळ्यात माळ मग तर जवळ आली ओ बाबा अहो माळकरी अरे भजनही करतो की अरे भजनही करतो माळकरी आहात भजनही करता कपड्याला गंधाचा टिळा आहे गळ्यात माळा आहे ता आणि भजनही करता एवढं म्हटल्यानंतर त्याने विचारलं का हो बाबा कोण आहात म्हटलो सांगितलो काय करत आहात म्हटलो सांगितलो मला माळकरी म्हणता भजनकरी म्हणता एवढी माझी तुम्ही जे खसूर चौकशी कराला तुम्ही कुठली आहो म्हणलं त्यानं विचारावं का की काऊ सांगू टाका आपला आडविल्यावर रस्त्यात मला एवढी खसून चौकशी माझी करायला तुम्ही कुठले तुम्ही कुठले म्हटल्यानंतर काय उत्तर दिले त्यांनी आमुची बिरासी पंढरी उत्तर आलं उत्तर काय माझी एवढी कसून चौकशी करता तुम्ही कुठले आमुची मिराशी पंढरी घरामुचे भीमातिरी बरोबर बरोबर मग तुम्हाला परिवार असेल आहे की कोण पांडुरंग आमुचा पिता रखुमाबाई आमुची माता पाहू पुंडली कमुनी चंद्रभाग आमुची बहिणी बरोबर 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 तिथे आव का बरोबर बर काय बाबा आमचा पत्ता मिळाला माळकरी दिसाला भजनकरी दिसाला गंधही कपळाला दिसाला म्हणजे पक्के वारकरी दिसाला पण आम्हाला विचारायचं तुम्हाला काय तुम्ही कधी पंढरपूरला आलेला आम्ही तुम्हाला बघायनी म्हणजे या दोघांनी बी माऊलीने बी ज्ञान उभं राहिले खराय बरं का खराय 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 आताच्या वारीला जाऊ का आपण जाऊन आता उद्याच्या जाऊ लागलं का नाही हे पिरणी आहे म्हणलं चार महिने बकड लुटले की आपण आता जावं लागेल का नाही मला सांगा आता जावंच लागेल तसं त्याने विचारलं नामदेव महाराज ज्ञानोबाराणी काय हो बाबा माळकरी दिसाला वैष्णव दिसाला चांगली आवड दिसली तुम्हाला पण तुम्ही कधी पंढरपूरला आलेला दिसला गेला कारण आम्ही पंढरपुरात राहणारी मग त्याने सांगितलं खरा गडे म्हणला खराय खराय तुमचं खरं बोलता खरंच बोलता म्हणला खरं सांगतो मला खरंच मी पंढरपूरला कधी आणली म्हणलं मग तुमच्या भजन करण्याला अर्थ काय म्हटले माळकरी हाव काळकरी हाव भजनकरी हाव आणि एवढे खानदानी वारकरी दिसायला पण पंढरपूरला का आले त्यानं सांगितलं हे गडे म्हणला खरं आहे तुमचं पण मला सांगा म्हणला कशाला पंढरपूरला येऊ का एवढ्यासाठी चांगली म्हणला ज्याच्यासाठी पंढरपूरला जायचं तो पंढरपुरातलाच माझ्यापाशी आहे पंढरपूरला जायची गरज विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला
पंढरीला जाऊ मी सांगा कशाला, पंढरीला जाऊ मी सांगा कशाला, सगळे बोला जाऊ माझ्या उशाला, पंढरीला माझ्या उशाला, पंढरीला जाऊ सांगा कशाला, पंढरीला जाऊ सांगा कशाला। आषाढी कार्तिकी एकादशीला, आषाढी कार्तिकी एकादशीला, संत येती देवा तुझ्या दर्शनाला, संत येती देवा तुझ्या दर्शनाला, तुळशी माळ दुसरा वाईन तुला, तुळशी माळ दुसरा वाईन तुला, विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला, पंढरीला जाऊ मी सांगा कशाला। नामदेव महाराज म्हणतात, माऊली काय हे काय म्हणते, काय विठ्ठलाची मूर्ती उशाला म्हणते? ज्ञानोबाराय म्हणतात, नामा तू येडाईस रे, खराय त्याच काय खराय, निरखून बघ, निरखून निरकीत निरकीत गेली आऊ, निरखून बघितल्यानंतर खरंच काय हृदय बंदी खाना साठविला हरी, 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 निरखून बघा साठविला हरी। आणि मग नामदेवराने धरला ओचा, वडला बाई जसा वडला तसा बाहेर पडला, किंवा तसा बाहेर पडला। आणि मग नामदेवराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, सावतार तुझ्यासारखा भक्त तूच आहेस रे, का ऐका भक्त हरिदास पुन्हा म्हणतात, सगळे हरीचे दास आहेत, त्याला हरिदास म्हणत नाही तर हरी ज्याचा दास हरिदास लक्षात घ्या। आणि मग ज्ञानोबारांच्या नामदेवच्या डोळ्यात पाणी आलं, सावता तुझा शक्का भाग्यवान तूच आहेस, देव तुझ्या कडाला सुखी येतो घरा नारायण। आणि मग मात्र अरे हे देव आहे हे विठू पाटील, म्हणजे पंढरपूरचा पाटील दुसरा कोणी नाही, तो पंढरपुरातला प्रत्यक्षात पांडुरंग परमात्मा आहे असं म्हटल्यानंतर सावतोबाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या, डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या। आणि सावता महाराज काय म्हणतात लक्षात ठेवा, अभंगाच्या दुसऱ्याच्या घराले 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 Come on!
बाजूला बसलेले सर्वांनी ताली वाजवून उत्साहाने भजन करा. हा हा शाबास. सात मान करून कसा करस अपूर्ण जीव आहे. अपूर्ण जीवाला परिपूर्ण होण्यासाठी मधला दुवा म्हणजे संत आहेत. हे निळूवरायचा अंग. पण निळूवरला विचारलं महाराज मग अपूर्ण जीवाला परिपूर्ण करण्याचं काम संत करतात. हो हो कसा करतात तर महाराज म्हणतात वेळ पडली तर तुमच्या करुणी सायास शिकविती. घर आले घरला येतात आणि तुमचा सांभाळ करतात. तैसे मज येते सांभाळ. ऐका मग कोणत्याही तऱ्हेनं कोणत्याही परीनं जीवानं सत्संगात गेलं की आपला सांभाळ होत असतो. काय झालं दोनच मिनिट वेळ नाही घेत. एका बाईनं 7 दिवस सप्ताह होता. 7 दिवस सप्ताह रोज कीर्तन ऐकली. 6 दिवस ऐकली. शेवटचा दिवस होता आणि तिच्या लेकराला आजार आला. तिला जायचं नको. तिनं आपल्या मालकाला म्हणजे मालक शेवटचा दिवस आहे आणि जा तुम्ही कीर्तनाला. त्याला कीर्तन आवडत नव्हतं. त्यानं म्हणा ए तुझं कीर्तन तू खड्ड्यात जा म्हणला. बायकोला पाठवायचा पण आपण कधी यायचं नाही. तिला मोकळं सोडत होता आवड होती. ते म्हणजे पाया पडती तुमच्या शेवटचा दिवस आहे. तुम्ही केले की मला येते मी केले की तू संसार दोघाचा लेकरा बळाला बरं म्हणते. जा कीर्तनाला शेवटचा दिवस आहे. जात नाही जात नाही पाया पडती बजावा पाया पडती जात नाही पाया पडती जात नाही जात नाही जात नाही जात नाही म्हटला नाका जायना म्हणजे बाई झोपली होती. इकडू पुढे घेऊन कीर्तन सुरू झालं. ह्याला आतून टाकून झोपला. जावं पाया पडते सुरू झालं. तेव्हा आता झाली चाल आता तर जावा आता तर जावा. बाईला येडा नाद होता कीर्तनाचा येडा नाद राहते हुई. ह्यानं विचार केला म्हणला आता घरी मी झोपलो तर झोपी जाऊ देत. ही झोपत नाही दुसऱ्या झोपी जात जाऊ देत. म्हणला मग ह्यानं विचार केला हिची किरकिर ऐकण्यापेक्षा त्याची किरकिर ऐका मला आजच्या दिवस. काही जणांना किरकिरच वाटते हुई मी त्याची किरकिर ऐका म्हणला. जावंच म्हणला टाकला घोंगड खांद्यावर निघाले. असा मोठा समाज होता सप्ताह मोठा होता. मधातून रस्ता होता. समोरून काही माणसं त्या माणसाबरोबर निघाला. महाराजांनी पहिले महाराजाच्या ओळखीची माणसं कशी दिसल्या गेली महाराजाला वाटूच लागलं तर तेवढ्यात ती माणसं दिसली. त्याच्याबरोबर ते न होता महाराजाने असं पाहिले ना आलो का या 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 आलो का या 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 म्हटल्याबरोबर ह्याला वाटलं मलाच म्हणाले महाराजाच्या ओळखीचे होते म्हणून महाराजांनी म्हटले. ह्याला वाटलं आपल्यालाच म्हटले गडी म्हणला. नक्की कोणत्या तर कार्यकर्त्यांना लावून दिलंय महाराज ही नवीन गिराय काय पक्क झोडा म्हणले म्हणलं. कार्यकर्त्याला नंबर राहते म्हणला पुढे जाऊन फजिती करण्यापेक्षा पुढे जाण्यात मजा नाही म्हणलं. असं पुढे उलाता खाली असा टेकडा घेऊ तिथंच. त्याच्याबरोबर ती बी माणसं टेकली. महाराजांनी बघितली आ बसलो का बसा 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 बसा. अरे मला बसल्यालाही बघितलं की आपल्याला एवढ्याच्या देखत फजिती करायचा वाद दिसायलाय. काही असू घडे म्हणला आता एवढ्याच्या देखत फजिती आपण करून घ्यायची नाही. बसला चुटकून या उठला सुटला महाराज. महाराजांनी बघितले चालू का जावा जावा जावा. अरे मुला चालायला बी बघितले आला घरी घरी आला थोडा
पत्नी जागा झाली कवाड काढली सुटलं का कीर्तन ताई काय कीर्तन काय ती तुझा महाराज आता हिचा महाराज होता ती मला काय कीर्तन सांगाले मला आलो का या म्हणाले बसलो का बसा बसा म्हणाले आणखी गेलो का बायकोने म्हणजे पाप्याला आवडत नाही पंढरपूर म्हणते पडाव का काहीतरी म्हणून पाठविती झोपला झोपला आणि झोपल्यावर म्हणाला आलो का या बसलो का बसा बसा गेलो का जावा जावा म्हणजे पाया पडते हो तसली निंदा करू नका संताची निंदा जमत नाही देवाला सण म्हटली उग पडा की आलो काय या बसलो का बसा गेलो का जावा झोपाव निंदा करू नका पाया पडते तुमच्या पाया पडते म्हणू नका तर संताला आलो काय या बसलो का बसा गेलो का जावा आलो काय बसलो बाईने ओळखली आता मुद्दाम म्हणाली म्हणे मुद्दाम कराले का म्हणणं म्हणजे बाईकडी झोपी खेळ लगेच लाईट बंद केला आणि तसं म्हणत म्हणत आलो काय या बसलो का बसा गेलो का जाऊ आलो म्हणत 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 गेला झोपी म्हणत म्हणत झोपी गेला त्या दिवशी त्याच्या घराला आली चोर पाट भीती होऊन चढले आणि जिन्या वाटी मध्ये उतरले महागून चढून मध्ये उतरल्या बरोबर हेनं काय केलंय महाराजानं म्हणल्याला झोपीत बरगुळाले खाली बस खाली चोर उतरल्या बरोबर आलो का या म्हणला की एक अरे म्हणे माणूस जागे की कस आलो का या म्हटलं आता ती कशी जण होती दुसऱ्याने म्हणलं तुझे कान भलते चोरासारखे उंदरासारखे आहेत हवाला कसं ऐकवाली ऐकायच्या का तो टेकली भीतीला खाली टेकली असे भीतीच्या वर सवल्या टेकल्यावर त्यानं लगेच दुसरा सापडला बसलो का बसा 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 मग ती गाणे मी निश्चळ ऐकली बरोबर ऐकली तुझं आले आलं पाहिले बसले आलं आता हालचाल करण्यात मजा आता कपली बुजाव म्हणजे मधून आगळवती काढली कवाड आणि लुटले आणि सुटले महागारी महागारी चाल्यावर लगेच ह्यानं तिसरा सापडला चोर कुठले होते गावातले ती धांडून पाटलाच्या घरात शिरले होते गावाच्या बाहेर आले का झाडाखाली टेकणी एकमेकाला म्हणतात कसं करायचं बघितलं की आपल्याला बघितलं की पाहिले कसं करावं उद्या जर ठाण्याला कळवे तर आपली काही मग कसं करायचं काय करावं कसं एखादं मला काही बी करू नये म्हणला मी सांगत कसं करावं काय करावं सकाळी उठावं जाऊन पाटलाचे पाय धरावं म्हणला आणि एक करावं म्हणला त्याच्या घरला जाण्याच्या आधी दोन तीन घरला गेलते आणि त्या दोन तीन घरचं 10-15 तोळे सुद्धा हाक गेलते एकानं मला काही करू नये 15 तोळे त्याला देऊ आणि पाया पडावं ठाण्याला कळू नका बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे तिघंच्या तिघं उठली तांबडं फुटलं की उठली की सुटली आली घरला त्यानं नेमकं उठून अंगावर अंथरून घेऊन बसला स्वतः तंबाखू चुलीत आली 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 की लगेच तिघंच्या तिघं अरे कोणावर माझे का पाय कोणावर माझे का पाय धरला कोणावर माझे काय पाय धरला पाटीला बाळ बोललो का तुम्ही सगळं बघितलं अरे काय बघितलं तुमचं पाटीला बाळ बोललो का राती चोरी करा तुमच्या घरला आलो हा मी वरून चढून खाली उतरल्याबरोबर आलो काय या म्हटलो का तुम्ही आबाय गा मज्जा म्हटला आलो काय या म्हटलो आम्ही बसल्यानंतर बसलो का बसा बसा म्हणलो पुन्हा उठून निघाल्यानंतर चालू का जावा जावा म्हटलो पाटील लेकर बाळ विकला लावू का पाया पडता तुमच्या हे काही तुम्हीच घ्या म्हणे 15 तोळे सोने त्याच्या ओटीत घातली तेवढं घेतल्यावर पुन्हा काय म्हणाला एवढ्यावर कसं भागते रे म्हणाला उद्यापासून केल्याला अर्धा इसा मला द्या बघा म्हणाला बरं 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 म्हणले बरं बरं म्हणले गेले चोर निघून बायको झाडवाल ती मोठं दार मध्ये आली बायकोनं म्हणजे कोण होते मालक ते त्यानं मला ए काय लय फायदा आहे की ग कीर्तनाचा बाईनं म्हणजे आत्ता कळला का फायदा झोपीतून जा म्हणा तर महागारी आलो नाही ग लय फायदा आहे कीर्तनाचा हा काय झालं येडा वाकडा शब्द कीर्तनातला भरला तर 15 तोळी मिळाले बघा म्हणजे का तुम्हाला आता वाटाले म्हणला रोजच कीर्तन ऐकल्यावर किती फायदा होईल म्हणला मिळालं तर मिळालंच म्हणला पण आपलं देखील सांभाळलं म्हणून सांभाळले कुठल्याही एका प्रकारानं संतांच्या संगतीत गेलं का जीवाचा चांगल्या प्रकारे सांभाळता येशे मजा येते म्हणून सांभाळले अनाथे आणि म्हणून निळोपराय म्हणतात अपूर्ण जीवानं परिपूर्ण होण्यासाठी पूर्ण संतांच्या संगतीत गेल्यानंतर जीवाचा चांगल्या प्रकारे सांभाळ होऊन चांगल्या प्रकारे जीवाचा सांभाळ होतो
आणि अपूर्ण जीवाला परिपूर्णत्वाची प्राप्ती होते अभंगाच्या शेवटच्या चरणाला. त्याचा हा समारोप सोहळा म्हणून परिषदेचा सोहळा आजचा हा दिवस त्याकरता लाख मोलाचं योगदान करणारे आपल्या गावचे आपले सर्वांचे लाडके ग्रामसेवक साहेब यांच्या संपूर्ण परिवाराला सौख्य संपदा नांदू अशी विश्वसनीय भावना व्यक्त करून आभार मानतो. दुसरी गोष्ट अशी आहे, संपूर्ण गावानं रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट करून मेहनतीनं मिळवलेला जो धन आणि पैसा आहे त्या ह्या कामासाठी देऊन त्यांनी उदार अंतकरण केले भगवंताकडे अशी प्रार्थना करून भगवान या सर्वाकडे सारखी दृष्टी ठेवून सर्वांच्या मनवांचित इच्छा पूर्ण करो अशी मी भावना सद व्यक्त करून शिवेला माझ्या विराम देतो. ज्ञानेश्वर
Da da da.